आपल्याकडे एक फार सुंदर विचार सांगितला जातो. तो विचार म्हणजे आपण काहीही जेव्हा बोलू तेव्हा आपल्या बोलण्याला एक आधार असला पाहिजे, आणि त्यातले त्यात हा आधार उगाच काहीतरी आयक्यू माहितीवर नव्हे तर ग्रंथ पाहून जर असेल मग तर त्याच्या इतकं छान काहीच नाही. म्हणजे आपल्या बोलण्याला ग्रंथांचा आधार असला पाहिजे. पण या अर्थाला सांगण्यासाठी याला आधार म्हणून जे प्रमाण दिलं जातं, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, या अभंगाचा हा अर्थ नाही किंवा या अर्थासाठी या अभंगाचं प्रमाण देणं उचित नाही. का? तर हा अभंग मुळातच अर्धाच आपण उच्चारतोय, याचा पूर्ण उच्चार न केल्यामुळे याचा अर्थ कदाचित असा असावा असं आपल्याला वाटणं साहजिक आहे, पण त्याचा अर्थ तसा नाही. मग काय आहे या अभंगाचा अर्थ? अर्थात आपण ते पाहायचं आहे. पण तत्पूर्वी रामकृष्ण हरी आपल्या सर्वांचं तुकास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. नित्य अभंग गाथा चिंतनाच्या या उपक्रमासाठी आपण एक अभंग आज जो निवडलेला आहे तो अभंग म्हणजे काय, तर आपण सगळ्यात अगोदर तो अभंग पाहूयात. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जान फळ त्याचे, तेव्हा आले जान फळ त्याचे. नाही तरी वाया गेली तोंड पीटी, उरी ते शेवटी उरली से, उरी ते शेवटी उरली से. पढोनिया वेद हरी गुण गावे, ठावे ते जाणावे तेव्हा आले, ठावे ते जाणावे तेव्हा झाले. तप तीर्थाटने तेव्हा कार्य सिद्धी, स्थिर राहे बुद्धी हरीच्या नामी, स्थिर राहे बुद्धी हरीच्या नामी. याग यज्ञादिक काय दान धर्म, तरी फळ नाम कंठी राहे, तरी नाम फळ कंठी राहे. तू का म्हणे नको का बाडाचे भरी, पडो सार धरी हेची एक, पडो सार धरी हेची एक. नाही तरी वाया गेली तोंड पीटी, उरी ते शेवटी उरली से, उरी ते शेवटी उरली से. सहचरणाच्या या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी काही लोक जी काही कृती करतायत, ज्या कृतीला हो आता माझं समाधान झालंय असं म्हणतायत किंवा माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणतायत, तुकोबरायांचं म्हणणं आहे हे तुम्ही अर्धच करताय, सार तुम्ही सोडून दिलेला आहे. आता मी काय सांगतोय ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही ऐकलं पाहिजे, यासाठी की तुम्ही भ्रमात राहू नये आणि तुमच्या जीवनाचं सार्थक होता होता ते राहू नये, ते झालं पाहिजे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात की पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. तुम्ही ग्रंथ पहा हे खरंय, तुम्ही अभ्यास करा, ज्ञानी व्हा, पंडित व्हा, अगदी चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जेव्हा हे सगळं करता मात्र हरीचं गुण जर तुम्ही गात नसाल, तुम्ही हरी कीर्तन करीत नसाल, कीर्तन म्हणजे ईश्वराचं गुणगान गाणे, तुम्ही जर ते करीत नसतान मात्र ग्रंथ प्रचंड वाचलेले असतील तर मग तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. जर तुम्ही ग्रंथ वाचताय तर तुम्ही ईश्वराचं गुणगान सुद्धा गायलं पाहिजे, असं जर तुम्ही कराल तरच तुम्हाला तुमच्या त्या पहिल्या कृतीचं म्हणजेच ग्रंथाच्या अभ्यास केल्याचं फळ मिळेल. नाही तरी वाया गेली तोंड पिटी, उरी ते शेवटी उरलीसे. नाहीतर काय होईल, तुम्हाला ज्ञान भरपूर मिळालंय म्हणून चार लोकांमध्ये तुम्ही त्याचं प्रदर्शन करता नाही, लोक तुम्हाला वा वा करतीलही, पण तुम्ही ईश्वराचं स्मरण जर करीत नसतात, नामाचं स्मरण करीत नसतात, नामाचा जप करीत नसतात, तर मात्र मग तुमच्यामध्ये फक्त मी अभ्यासू असल्याचा अहंकार राहील. हा अहंकार राहता कामा नये. आता तिसऱ्या चरणामध्ये ते असं म्हणतात की पढोनिया वेद हरिगुण गावे, ठावे ते जाणावे तेव्हा आले. निश्चित तुम्ही वेद वाचा, पण फक्त वेद वाचले म्हणून तुमचा उद्धार होईल
या भ्रमात मात्र राहू नका। तुम्ही वेद बिलकुल वाचा, पण सोबतच हरिगुण गाण्याला चुकू नका। जर तुम्ही वेद वाचले आणि हरीचं गुण जर गायलं नाही, तर मग तुम्हाला वेद कळाले असं समजता येणार नाही। जर तुम्ही वेद वाचले आणि हरीचं गुण गायलं, तर मग मात्र तुम्हाला वेदात काय सांगितलंय हे कळालं असं म्हणता येईल। आता ते चौथ्या चरणामध्ये असं म्हणतात की तप तीर्थटने तेव्हा कार्यसिद्धी, स्थिर राहे बुद्धी हरीच्या नामे। तुम्ही तप करा, तीर्थटन करा, हरकत नाही, पण जर समजा तुमची हे सगळं करताना कार्याची सिद्धी केव्हा होऊ शकते, जेव्हा तुमची बुद्धी हरीच्या नामे स्थिर राहील तेव्हा। आता तुम्ही तीर्थटन करताय, तुम्ही भ्रमण करताय, तुम्ही तप करताय, पण तुमची बुद्धी मात्र हरीच्या नामे जर स्थिर नसेल, म्हणजे तुम्ही नामस्मरण करीत नसतान, तर मात्र तुमच्या या सगळ्या कार्याची सिद्धी होऊ शकत नाही। म्हणून तप तीर्थाटनाला जर तुम्ही हरिगुण गात असाल, तर मात्र तुमची कार्यसिद्धी होऊ शकते। आता पाचव्या चरणामध्ये ते असं म्हणतात की याग यज्ञाधिक काय दान धर्म, तरी फळ नाम कंठीर आहे। हे पहा, तुम्ही यज्ञ केला म्हणून तुम्हाला फळ मिळेल असं नाही होऊ शकत, तुम्ही दान केलं म्हणून तुम्हाला फळ मिळेल असं नाही। हा, तुमच्या या यज्ञ करण्याचं, दान करण्याचं फळ मिळेल, पण केव्हा? जेव्हा तुमच्या कंठात ईश्वराचं नाव असेल। म्हणजे तुम्ही दान करता, तुम्ही यज्ञ करता, पण ईश्वराचं नावच घेत नसाल, तर मात्र तुम्हाला फळ मिळणार नाही, किंवा तुमच्या कार्याची सिद्धी होऊ शकत नाही, तुमच्या दान धर्माला अजिबात अर्थ राहू शकत नाही। आता हे सगळं सांगितल्यानंतर खरं तर अर्ध्या चरणामध्ये तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा असं जगद्गुरु तुकोबा राय सांगतात, पण ते करताना ईश्वराच्या नामाचं चिंतन जर करीत नसतात तर ते सगळं व्यर्थ आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी आवर्जून त्यांनी सांगितलं। आता मात्र शेवटच्या चरणामध्ये ते असं म्हणतात की तुका म्हणे नको काबाडाचे भरी, पडो सार धरी हेच एक। म्हणजे तू फार काबाड कष्ट करण्याच्या भानगडीत पडू नको। हा, तुला जे सार सांगितलंय ना, तेवढं एक सार जरी तू धरलं तरीही तुझ्या जीवनाचं कल्याण आहे, तरीही तुझ्या जीवनाचं सार्थक आहे। आता याचा दुसरा अर्थ कशा पद्धतीने निघतो, जो की याचा अर्थ आहे, हे पहा, तुम्ही ग्रंथ पाहताय, ती जरी नाही पाहिली तर हरकत नाही। तुम्ही वेद वाचताय, ते नाही वाचले तरी काही हरकत नाही। तुम्ही तप तीर्थाटन करताय, ते नाही केलं तरी हरकत नाही। याग यज्ञ करताय, दान धर्म करताय, अर्थात हेही नाही केलं तरी चालेल, पण या सगळ्याचं जे सार आहे ते म्हणजे ईश्वर नामाचं चिंतन, ते जर केलं तर मग तुम्हाला हे काहीही न करता सुद्धा तुमच्या जीवनाचं सार्थक होऊ शकतं। म्हणजेच काय, तुम्हाला जे करायचंय ते करत असताना ते करण्याला विरोध नाहीये, पण तेवढंच करायचं आणि नामस्मरण मात्र घ्यायचं नाही तर मग त्याला अर्थ नाही। मग तेही करा, पण त्याचं फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ईश्वराच्या नामाचं चिंतन करता। पण सगळ्यात शेवटच्या अभंगामध्ये मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की आता तुम्ही हे सगळं काहीही करायची गरज नाही, मी सार म्हणून जे तुम्हाला नामस्मरण सांगितलंय बस तेवढं जरी केलं तरीही तुमच्या जीवनाचं कल्याण होईल। संतांनी आपल्याला चांगली वाट दाखवून दिलेली आहे, बस आपल्याला फक्त त्या वाट्याने चालण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे। आपण हे चिंतन शांतपणे ऐकल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आणि आणखीही या तुकास्त्र नावाच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करून घ्यावं अशी विनंती करतो। रामकृष्ण हरी।